छत्रपतींचा विचार म्हणजे नमस्कार। हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज पण कायदेविषयक चर्चा करणार आहोत। महिलांसाठी विशेष कायदा ह्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि ह्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ ॲडव्होकेट वैशाली धारपवार। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी वैशाली मॅडम यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार मॅडम। वैशाली धारपवार यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास त्यांनी नागपूर विद्यापीठातून BA LLB ची पदवी संपादन केलेली आहे आणि पुण्यातील एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ ह्या विद्यापीठातून त्यांनी सायबर लॉचा डिप्लोमा देखील केला आहे। गेल्या 20 वर्षांपासून त्या बौद्धिक धन संपदा ह्या क्षेत्रामध्ये मुंबई, नागपूर, पुणे, धुळे इथे कार्यरत आहेत। त्यांनी आत्तापर्यंत 10,000 लोकांना न्याय मिळवून दिला आहे। अनेक सामाजिक संस्थांशी त्या संलग्न आहेत आणि महिला आणि त्यांचे विशेष अधिकार, कायदे ह्या विषयावर त्या व्याख्यानं देखील देतात। त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे। चला तर आज आपण महिलांसाठी असलेल्या कायद्यांबाबत अधिक आणि विस्तृत चर्चा करूया वैशाली मॅडम यांच्याशी लगेचच। पुन्हा एकदा स्वागत आहे। सगळ्यात पहिला प्रश्न, कारण की आज आपण महिलांच्या खरं तर एकूणच कायदे जे आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत, मात्र आज महिलांसाठी वेगवेगळे कायदे उपलब्ध असल्यामुळे आपण पाहिलं तर महिलांना त्याचा फायदा होताना पाहायला मिळतोय। पण मग जेव्हा डिवोर्स केसबद्दल सगळ्यात अगोदर मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण की जेव्हा डिवोर्स केसेस तुम्ही आत्तापर्यंत हँडल केलेले आहेत, तर मग त्याबद्दल काय मुख्य कारणं तुम्हाला पाहायला मिळाली आणि ती कारणं कोणती होती? घटस्फोट होण्याचं प्रमाण का वाढत चाललेलं आहे त्याबद्दल काय सांगाल? जनरली घटस्फोटाची कारणे ही आपल्या कायद्यात बरीच दिलेली आहे, जसे की पती किंवा पत्नीचे वैवाहिक बाह्य संबंध असतील किंवा डेझर्शन असेल किंवा पती किंवा पत्नीनी 2 वर्षापेक्षा एक जास्त एकाला सोडून दिलं असेल किंवा क्रुएल्टी पती किंवा पत्नी एकमेकांवर क्रुएल्टी करत असेल। पण तसंच आत्ता एक आणखी ज्या आमच्याकडे ज्या जास्त केसेस येतात त्याला इम्पॉर्टन्सी नपुसंकतेवर म्हणू शकतो, म्हणजे पती किंवा पत्नी दोघांपैकी जर एक इम्पॉर्टन्सी असली आणि ती पती किंवा पत्नीला जर लग्नानंतर माहीत पडलं, म्हणजे लग्नाच्या आधी तर ही बाब त्यांच्या लक्षात नसेल आणि लग्नानंतर त्यांच्या ती लक्षात आली, तर त्यांच्यामुळे वैवाहिक मतभेद होतात आणि ते इतके विकोपाला जातात की ते घटस्फोटापर्यंत वेळ होते येते। आणि जेव्हा आमच्याकडे अशा केसेस येतात तेव्हा जनरली आम्ही कायदाही तोडायचा जनरली प्रयत्न करतच नाही। मधुराजी आपल्यालाही माहीत असेल कायदे इतके आपले सुंदर बनवलेले आहे, आमच्याकडे जेव्हा असे केसेस येतात तर त्यांचं आम्ही कॉन्सिलिंग करायचा प्रयत्न करतो आणि बरेचदा कॉन्सिलिंग केल्यानंतर आम्हाला त्याच्यात खूप चांगल्या प्रमाणात यश आलेलं आहे आणि ती वेळच आली नाही की घटस्फोटापर्यंत जाण्याची। आणि आमच्या पॅनलवर बरेचसे डॉक्टर्स पण आहेत, आम्ही जर असं नपुसंकते पती किंवा पत्नीला त्यांना आढळली लग्नानंतर आणि त्यांच्यामध्ये वाद झाले तर आम्ही ते आमचे जे पॅनल डॉक्टर्स आहेत आम्ही त्यांच्याकडे त्यांना रेफर करतो आणि त्यातूनही मोठ्या प्रमाणात यश आलेले आहे आणि आताही ते यश येत आहे। आणि तसेच एक सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे राजेंद्र वर्सेस शांती, या केसमध्ये सुप्रीम कोर्टने असे म्हटलेलं आहे की नपुसंकता ही मानसिक आणि शारीरिक असू शकते आणि ती क्युरेबल असू शकते आणि ती जर क्युरेबल असली तर त्याला नपुसंकता म्हणता येणार नाही। पण तरीही पती किंवा पत्नीला कॉन्सिलिंग केल्यानंतर एकत्र राहायचेच नसेल, सर्व मेडिएशन आणि कॉन्सिलिंगचे प्रयत्न जर सगळे थांबले असतील तर ते नक्कीच कायद्याचा आधार घेऊ शकतात, घटस्फोटाची याचिका कोर्टामध्ये दाखल करू शकतात। तसेच Section 12(1)(a) हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 खाली त्यांचा रद्द लग्न करण्यासाठी बाय द डिक्री ऑफ नलिटी साठी ते कोर्टामध्ये धाव घेऊ शकतात आणि कोर्ट त्यांचं जे लग्न आहे ते नल अँड व्हॉइड करू शकतो। पण जनरली जास्तीत जास्त केसेसमध्ये आम्ही तसंच कोर्टही ते लग्न वाचवण्याचा प्रयत्न बरोबर आहे। म्हणजे थोडक्यात मॅम असं आहे की घटस्फोटापर्यंत अनेक केसेस जात असतात, मात्र घटस्फोट होऊ नये खरं तर त्यासाठी प्रयत्न करत आहे आज कोर्ट आणि अर्थातच त्याच्यामध्ये एक मोठा रोल असतो तो काउन्सिलिंगचा आणि काउन्सिलिंग केल्यानंतर बऱ्याचदा ही लग्न वाचू शकतात, त्यांचे चांगले पुन्हा एकदा संबंध निर्माण होऊ शकतात आणि जुळले जाऊ शकतात, हे सगळं फार महत्वाचं आहेच। मात्र जेव्हा स्पेशल मॅरेज ऍक्ट बद्दल आपण चर्चा करतोय तेव्हा हा जो ऍक्ट आहे त्यामधली ठळक काय वैशिष्ट्ये आहेत त्याबद्दल काय सांगा?
नक्कीच हा ॲक्ट खरंच स्पेशल आहे. हा ॲक्ट याच्याकरता स्पेशल आहे की याच्यामध्ये जे मॅरेजेस आहेत ते स्पेशल मॅरेजेस होतात. स्पेशल मॅरेज ॲक्टबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला सेक्युलरिझम लक्षात येतं. सेक्युलरिझम म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनने असं म्हटलेलं आहे की भारतीय संविधानाने की सेक्युलरिझम कुठल्याही धर्माला किंवा जातीला विशेष महत्त्व न देता सेक्युलरिझम सर्व जातींसाठी सर्व धर्मासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी सारखा असतो. तसंच स्पेशल मॅरेज ॲक्टचा हा एक फायदा आहे की ठळक वैशिष्ट्य त्याची अशी आहेत की या कायद्याच्या अंतर्गत दोन वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्ती विवाह करू शकतात. स्वतःचा धर्म न बदलता कायदेशीररित्या ते विवाह करू शकतात. पण रजिस्ट्रेशन करणे अगदी कंपल्सरी आहे. जर हे त्यांचं मुलगा किंवा मुलगीचे दुसरे लग्न असेल तर पहिल्या लग्नाची त्यांच्याकडे जी रिजिस्टर डिझोल्युशन ऑफ मॅरेज डिक्री असणं आवश्यक आहे. किंवा त्यांचे पती किंवा पत्नीचे जर निधन झाले असेल तर डेथ सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. कुठल्याही समारोहाची गरज नाही आहे. आणि पण लग्नाचे रजिस्ट्रेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. ते दोघंही जेव्हा मुलगा किंवा मुलगी जेव्हा हे फॉर्म जेव्हा कोर्टामध्ये याच्यामध्ये भरतात स्पेशल मॅरेज ऑफिसरकडे तेव्हा तो स्पेशल मॅरेज ऑफिसर असतो. त्यांच्याकडनं एक पब्लिक नोटीस सर्व करण्यात येते. ती नोटीस याच्याकरता असते 30 दिवस आता त्याच्यामध्ये मधुराजी वेळ देण्यात येतो. तो की याच्याकरता वेळ असतो की हे लग्न जे आहे ते खोट्या माहितीच्या आधारावर तर होत नाही आहे ना. त्यामुळे दोन्ही पक्षांना तो वेळ मिळतो. जर त्यांना असं वाटत असेल की आपण खोट्या माहितीच्या आधारावर लग्न होत आहे तर ते 30 दिवसानंतर त्यांचा निर्णय बदलू शकतात. दुसरा मधुराजी मी याचा असा फायदा सांगेल की स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये लग्न करण्याचा असा फायदा आहे की तुमचा वेळ एनर्जी पैसा पण भरपूर प्रमाणात वाचतो. तसेच तुमचं या ॲक्टमध्ये लग्नही होतं आणि तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. तसेच एक जी पार्टी आहे ती तुमची स्टेट गव्हर्नमेंट असते. त्यामुळे या स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये जेव्हा तुम्हाला ते लग्नाचं सर्टिफिकेट मिळतं तर ते ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये तुम्ही कुठेही गेला तरी ते व्हॅलिड असतं. बरोबर. म्हणजे हे फायदे खरं तर ह्या स्पेशल मॅरेज ॲक्टचे आहेतच. आणि जसं तुम्ही आत्ता काही मुद्दे सांगितले ते फार महत्वाचे आहेत. बऱ्याचदा इंटरकास्ट किंवा आपण पाहतो ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, लग्न होत असतात. मात्र बऱ्याचदा ह्या सगळ्यानंतरही म्हणजे अगदी लव्ह मॅरेज केल्यानंतरही किंवा अरेंज मॅरेज केल्यानंतर पती पत्नींमध्ये काही वर्षांनंतर वादविवाद व्हायला सुरुवात होते. तर हे वादविवाद इतके टोकाचे होतात की घटस्फोटापर्यंत निर्णय होतो. तर अशा वेळेस नेमकी म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये आपण हा घटस्फोट टाळू शकतो का, त्याविषयी काय मार्गदर्शन करा. आधी मधुराजी हा पण खरंच समजण्यासारखा प्रश्न आहे. आमच्याकडे जेव्हा अशा केसेस येतात तेव्हा आम्ही जसं आधी बोलल्याप्रमाणे कौन्सिलिंग करतो आणि कौन्सिलिंग करण्यानंतरही असे ते परत पती किंवा पत्नी दोघं आपला संसार परत करायला सुरुवात करतात. पण जर कौन्सिलिंग करूनही त्यांना जेव्हा कायद्याचा आधारच घ्यायचा असतो आणि ते पुढे त्यांना जायचं नसतं तर नक्कीच ते परस्पर संमतीने घटस्फोट सेक्शन 13B खाली हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 खाली घेऊ शकतात. तर दोघांनी जे सगळे वाद आहे ते सेटल करतात आणि एक म्युच्युअल संमतीने जी परस्पर संमतीने याचिका दाखल करतात आणि 6 महिन्याचा एक पिरियड त्यांना देण्याकरते. जसं मी आधी म्हटलं की आपले कायदेही इतके सुंदर आहे की 6 महिन्याचा जो पिरियड असतो कालावधी याच्याकरता असतो की त्यांनी जो निर्णय आहे घटस्फोटाचा तो घाईघाईत तर घेतला नाही ना. तर जो घाईघाईत घेतला असेल तर 6 महिन्याचा पिरियड त्यांना एक विचार करण्यासाठी मिळतो. आणि विचार केल्यानंतर 6 महिन्यानंतर जर त्यांना असं वाटत असेल की आपण हा निर्णय चुकीचा घेतलेला आहे तर नक्कीच 6 महिन्यानंतर ते तो आपला निर्णय बदलू शकतात आणि आपली याचिका जी आहे ते मागे घेऊ शकतात. पण काही केसेसमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं की आता आपल्याला घटस्फोट घ्यायचा आहे तर तिथे आपण ताबडतोब घटस्फोट घेऊ शकतो. हा जरूर घेऊ शकतो. आता सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे. त्या सुप्रीम कोर्टने त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 6 महिन्याचा जो हा पिरियड आहे हा पण वेव होऊ शकतो, माफ होऊ शकतो जर तुम्ही काही अटी पूर्ण केल्या. की तुमचे दोघांचे पती पत्नीचे आपसात ठरलेलेच आहे की तुम्ही फायनल डिसिजन आहे की तुम्हाला एकत्र राहायचेच नाहीये, तुम्ही राहूच शकत नाही. किंवा तुम्हाला जर त्या पती पत्नीला मुलं असतील तर जी मुलाची कस्टडी कोणाकडे जाईल, आई वडिलाकडे जाईल की आईकडे जाईल तेही ठरलेलं असेल. तसेच पती जो आहे तो पत्नीला परमनंट अलिमनी किती देणार म्हणजे आयुष्यभराचा, कारण ती पत्नी जनरली पतीवरच अवलंबून असते. तिच्या ज्या रोजच्या गरजा आहे त्या जनरली भागवण्यासाठी तिला काहीतरी गुजारा भत्ता लागेल तर तेही परमनंट अलिमनी जर त्यांच्यामध्ये ठरलेली असेल आणि या ज्या बाबी जर ठरलेल्या असतील आणि मेडिएशन आणि कौन्सिलिंगचे सगळे प्रयत्न जर त्यांचे थकले असतील आणि ह्या कंडिशन जेव्हा कोर्ट बघतो, तुम्ही कोर्टाकडे मांडता तेव्हा नक्कीच तो 6 महिन्याचा पिरियडही अगदी वेव होऊ शकतो आणि अगदी 6 महिन्याच्या आधीही तुम्हाला परस्पर संमती घटस्फोट नक्कीच मिळू शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे. अर्थातच हे घटस्फोटाबद्दल झालं. मात्र आज आपण पाहिलं तर बक्षीस पत्र हे फार महत्वाचं झालेलं आहे. बक्षीस पत्र म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा काय फायदा होऊ शकतो.
जनरली कुठलीही व्यक्ती असेल त्याची जी चल अचल संपत्ती असेल ती स्वेच्छेने म्हणजे स्वतःहून कुठलाही मोबदला न घेता दुसऱ्या व्यक्तीला देते आणि त्या डॉक्युमेंटनी ती त्या दस्तावेजाने ते लिहून ठेवते त्याला आपण बक्षीसपत्र म्हणतो. आता बक्षीसपत्र करताना जो बक्षीस करणार आहे त्याची पण देण्याची इच्छा हवी आणि घेणाऱ्याची इच्छा असावी लागते. आणि जर त्यांनी घेणाऱ्यांनी जर ते ऍक्सेप्ट केलं म्हणजे जसं मी आधी म्हटलं ते विदाऊट एनी कन्सिडरेशन म्हणजे कुठलाही मोबदला न घेता ते असावं तरच त्याला दान म्हणतात. आणि दानपत्र तेव्हाच व्हॅलिड असतं की कुठलाही मोबदला घेत नाही घेणाऱ्यांनी ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तर याच्यामध्ये एक आणि बक्षीसपत्राचं रजिस्ट्रेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक जी केस आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने असं म्हटलेलं आहे की सरोजिनी अम्मा वर्सेस एक पिल्ले नारायुद्दीन पिल्लेची ही केस आहे. सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बक्षीसपत्र जनरली कंडिशनल नसतं पण कंडिशनल असलं आणि त्याच्यातल्या कंडिशन जर फुलफिल नाही केल्या तर बक्षीसपत्र ही कॅन्सल होऊ शकतं. याच्यामधली केसमधली जी सरोजिनी अम्मा होती त्यांनी आपली चल व अचल संपत्ती म्हणजे मुव्हेबल आणि इमुव्हेबल प्रॉपर्टी आपला जो भातसा होता त्याला दिली होती बक्षीसपत्राने. या कंडिशनवर की जो त्यांचा भातसा आहे त्यांचं पूर्ण आयुष्यभर त्यांचा चांगला सांभाळ करेल पण बक्षीसपत्र एकदा मिळाल्यानंतर त्यांचा जो भातसा आहे त्यांनी त्यांचा सांभाळ केला नाही म्हणून त्यांनी काय केलं सरोजिनी अम्मांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि सगळे ग्राउंड बघितल्यानंतर साक्ष पुरावे बघितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ते बक्षीसपत्र रद्द करलं. म्हणजे बक्षीसपत्र फार महत्वाचं आहे. जनरली कंडिशनल नसतं पण ज्या कंडिशन जर फुलफिल नाही झाल्या तर परत ते ज्यांनी दिलेलं आहे त्याच्या फेवरमध्ये पण ते येऊ शकतं. बरोबर. आता तुम्ही बक्षीस पत्राबद्दल सांगितलं ते किती महत्वाचं आहे ह्याबद्दल सांगितलं एक केसचं उदाहरण देखील दिलं. मात्र मृत्यूपत्र हे तर वर्षानुवर्षे आपण ऐकत आलेलो मात्र या मृत्यूपत्रामध्ये कोणत्या बाबी महत्वाच्या असतात त्या कोणत्या बाबी नमूद केलेल्या असतात त्याबद्दल काय सांगाल. मृत्यूपत्र जनरली एक लिगल डिक्लेरेशन असतं प्रत्येक व्यक्तीनी. जनरली असं समजलं जातं की मृत्यू जेव्हा आपल्या जवळ येतो तेव्हाच मृत्यूपत्र बनवावं पण मधुराजी मला एक इथे सांगायची तुम्हाला वाटेल की प्रत्येक व्यक्तीने आपल्या लाईफ टाईम मध्ये मृत्यूपत्र बनवून ठेवायला पाहिजे. अत्यंत आवश्यक आहे आणि ते एक लिगल डिक्लेरेशन असतं की जी ज्या व्यक्तीची चल अचल संपत्ती आहे ती आपल्या वारसांना तो कशी देणार आणि ती त्याच्या मृत्यूनंतर लागू होते. आता मग याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे मृत्यूपत्रावरनाच बऱ्याचदा असं होते की वाद कारण की हे तयार केलेलं नसतं आणि त्यानंतर मग प्रॉपर्टी वरून आपण पाहिलं की भावाभावांमध्ये इतर लोक नातेवाईकांमध्ये संबंध दूर होतात ते दुरावतात त्याबद्दल. तर मृत्यूपत्र बनवताना काळजी काय घ्यायची असते की जे मृत्यूपत्राचे जे कंटेंट आहे त्या व्यक्तीला समजले पाहिजे म्हणजे ती मृत्यूपत्र बनवताना त्याची मानसिक स्थिती अगदी चांगली पाहिजे म्हणजे तो साऊंड माइंड पाहिजे आणि तो इन्सेन नसावा. तसेच मृत्यूपत्राच्या प्रत्येक पानावर त्याची सही असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच दोन विटनेसेसनी ते अटेस्टेड असलं पाहिजे. जर ते अटेस्टेड नसेल तर त्याला व्हॅलिड मृत्यूपत्र म्हणता येणार नाही. तसेच जेव्हा पण जे मृत्यूपत्र असतं त्याची सेल्फ एक्वायर प्रॉपर्टी असते किंवा त्याची जी अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असते ती त्याचं डिस्क्रिप्शन त्या मृत्यूपत्रामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच त्याचे लाभार्थी बेनिफिशियरीज कोण आहे त्यांचे नाव पत्ता त्याच्यामध्ये सगळं असलं पाहिजे. मृत्यूपत्र बनवणाऱ्याचं त्याच्या डिस्क्रिप्शन असायला अत्यंत गरजेचं आहे. तसेच मृत्यूपत्र एकदा बनवल्यानंतर ते अनंत काळापर्यंत ते व्हॅलिड असू शकतं. आणि एकदा जर ते मृत्यूपत्र बनवलं आणि ते मृत्यूपत्र जर कोर्टामध्ये चॅलेंज झालं त्याचे जे विटनेसेस आहे ते कोर्टामध्ये जे लाभार्थी आहे त्या बेनिफिशियरीजच्या फेवरमध्ये ते साक्ष देऊ शकतात. बरं. पण मग ते बदलता येऊ शकतं. एक व्यक्ती जो असेल तो आपल्या लाईफ टाईम मध्ये अनेकदा मृत्यूपत्र बनवू शकतो पण त्याच्या मृत्यूच्या आधी शेवटचं जे मृत्यूपत्र असेल ते वैध आणि व्हॅलिड मानण्यात येतं. बरं बरं. अर्थातच मला अजून बऱ्याच खरं तर बाबी जाणून घ्यायच्या कायद्याविषयक. महिलांसाठी काय काय ह्या कायद्यामध्ये फायदे आहेत, पुरुषांसाठी देखील किती फायदे आहेत, कारण की केवळ महिलांचा फक्त आपण विचार करून चालणार नाही, पुरुषांना देखील न्याय मिळणं तितकंच महत्वाचं आहे. या सगळ्याबद्दल मला चर्चा करायची पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका. पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.
ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण महिलांसाठी असलेल्या कायद्यांविषयी चर्चा करतोय. आणि माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट वैशाली. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहोत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर महिलांचे कायदे किंवा घटस्फोटाबद्दल चर्चा केली, मात्र मला अजून एक महत्त्वाचा ह्या निमित्ताने प्रश्न विचारायचा आहे. कारण की आज आपण पाहिलं तर घटस्फोटामागे कौटुंबिक हिंसा ही देखील तितकंच कारणीभूत असू शकते. केवळ पतीपत्नीमधले वाद हे कारणीभूत असू शकत नाही. तर त्याबद्दल काय सांगाल, महिलांसाठी कायदे आहेत का महिलांसाठी? कौटुंबिक हिंसाचार 2005 प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा ऍक्ट आहे. आणि हा ऍक्ट खाली ती महिला आहे तर ती कुठे केस फाईल करू शकते. जर तिच्यावर तिचा पती किंवा तिच्या सासरचे पतीचे नातेवाईक जर अत्याचार करत, शारीरिक मानसिक आणि आर्थिक जर तिचा छळ करत असतील तर ती कुठे केस दाखल करू शकते? तर ती महिला जिथे राहते तिथे ती केस दाखल करू शकते. तसेच जिथे तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार झाला तिथेही केस दाखल करू शकते. तसेच या कायद्याखाली तिला काय काय प्रोटेक्शन मिळतं, तर तिला तिला गुजारा भत्ता मिळतो, म्हणजे अन्न पाणी वस्त्र निवारा किंवा जो मेडिकलचा खर्च आहे, जो मुलांचा खर्च आहे, मुलं असतील तर त्याच्या ती मुलांना कोर्टाकडनं मागू शकते. तसेच रहिवासाचा अधिकार, जर तिला जर आता घराच्या बाहेर काढलं तर ती राहणार कुठे? तर कोर्ट माननीय न्यायालय ते आदेश देऊ शकतं पतीला की तिची राहण्याची व्यवस्था करावी, किंवा एखादं तिला भाड्याचं घर बघून द्यावं, किंवा पोटगी व्यतिरिक्त तिला भाड्याची रक्कम तरी द्यावा. तसेच ती स्त्रीधन आपलं मागू शकते, मुलांचा ताबा मागू शकते, तसेच नुकसान भरपाई मागू शकते. जितक्या मोठ्या प्रमाणात तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार झाला त्या तितक्या मोठ्या प्रमाणात ती नुकसान भरपाई मागू शकते. आणि प्रोटेक्शन ऑर्डर मागू शकते की केस सुरू असण्यापासून शेवटपर्यंत किंवा भविष्यातही तिच्यावर कुठलाही कौटुंबिक हिंसाचार होणार नाही. पण तिला कौटुंबिक हिंसाचार आपल्यावर झाला आहे हे सिद्ध करावं लागेल. म्हणजे ज्या ज्या लोकांनी तो कौटुंबिक हिंसाचार बघितला त्यांना ती साक्ष म्हणून कोर्टात बोलू शकते. तसेच पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ते रिपोर्ट असेल, मेडिकल रिपोर्ट असेल मारल्याचे, तर तेही पुरावे म्हणून ती नक्कीच कोर्टामध्ये देऊ शकते. बरोबर. आता हे झालं कौटुंबिक हिंसाचाराबद्दल. ह्या ऍक्ट बद्दल किती प्रोटेक्शन मिळतं हे फार महत्वाचं आहे. मात्र बऱ्याचदा असं होतं की पती पत्नीमध्ये वाद होत असतात काही छोट्या मोठ्या कारणास्तव, आणि बऱ्याचदा असं होतं की पती पत्नी कुठल्याच प्रकारची केस फाईल करत नाही, म्हणजे डिवोर्सची. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त एक्स पार्टी जर ही केस डिवोर्सची फाईल करत असेल तर हे योग्य असू शकतं का? ह्याच्यासाठी काही कायदा आहे का? हे त्याबद्दल काय सांगा? जरूर. आपल्या जसं मी आधी म्हटलं की घटस्फोट हे दोन प्रकारचे असते. एक परस्पर संमतीने घटस्फोट आधी जो आपण बघितला सेक्शन 13B हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 खाली ते फाईल करू शकतात. आणि दुसरा जो आहे त्याला कंटेस्टेड डिवोर्स म्हणतात. म्हणजे कंटेस्टेड डिवोर्स म्हणजे एका पक्षाला हवा असतो डिवोर्स आणि दुसऱ्या पक्षाला तो नको असतो. तर आपण एक्झाम्पलने समजून घेऊया. जर सपोज पत्नीने कोर्टामध्ये घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आणि अशा वेळी काय करेल, कोर्ट समन्स इश्यू करेल पतीला की आपल्याला कोर्टामध्ये या तारखेला उपस्थित राहायचे आहे कारण आपल्या पत्नीने आपल्या विरुद्ध घटस्फोटाची याचिका सेक्शन 13 खाली दाखल केलेली आहे. कोर्ट काय करेल, समन्स पाठवेल. त्यानंतर ही समन्स मिळाल्यानंतर ही पती जर कोर्टात उपस्थित राहिला नाही तर मग कोर्ट काय करेल, जी जो पेटिशनर आहे जीवा पत्नी आहे किंवा पती आहे त्याच्या फेवरमध्ये एक्स पार्टे डिवोर्स ग्रांट करेल. तसेच समन्स पाठवण्यासाठी कोर्ट पेपर पब्लिकेशनही करू शकतं. तसेच तो व्यक्ती जिथे राहतो तिथे तो समन्स चिटकवण्यात येतं. आणि एकदा दोनदा तीनदा समन्स पाठवूनही जर जाणून बुजून समन्स मिळाला नाही, ती जो अपोजिट पार्टी आहे ती कोर्टासमोर आलीच नाही, तर पत्नीच्या फेवरमध्ये किंवा पेटिशनरच्या फेवरमध्ये कोर्ट नक्कीच एक्स पार्टी डिवोर्स एक पक्षीय ऑर्डर पास करू शकतो. पण लास्ट मोमेंटला ज्या अपोजिट पार्टीला जो समन्स मिळाला तर ती एक्स पार्टे जो मिळाला आहे त्याला सेट असाइड करायसाठी नक्कीच कोर्टामध्ये अर्ज करू शकते. बरं. पण मग मॅडम, मला अजून एक महत्वाचा ह्या निमित्ताने प्रश्न विचारायचा. मगाशी तुम्ही गुजारा भत्ताचा उल्लेख केला. हा गुजारा भत्ता आपल्या हिंदू कायद्या अंतर्गत त्या महिलेला मिळणार आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? कारण की बऱ्याचदा ह्याविषयी पण देखील म्हणजे लोकांचे गैरसमज आहेत, महिलांमध्ये गैरसमज आहेत, तितकीशी माहिती नाहीये. जनरली काय होतं, पती पत्नी मध्ये जेव्हा वाद येतात ते इतके विकोपाला जातात तर त्यामुळे घटस्फोटाच्या केसेस कोर्टामध्ये दाखल होतात. आणि जास्तीत जास्त घटस्फोटाच्या केसेसमध्ये मधुराजी असं बघितलेलं आहे की जो गुजारा भत्ता जो क्लेम करण्यात येतो, आता गुजारा भत्ता जी हिंदू पत्नी आहे ते CRPC 125 खाली मागू शकते. तसेच हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 खाली सेक्शन 24 खाली आणि 25 खाली ती मागू शकते. 24 खाली ती इंटरिम मेंटेनन्स मागू शकते आणि 25 खाली ती परमनंट
परमनंट अलिमनी मागू शकते. तर सुप्रीम कोर्टाची एक जजमेंट आहे, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असे म्हटलेले आहे की राकेश मल्होत्रा वर्सेस कृष्ण मल्होत्रा, की जेव्हा पण कोर्टाकडे अशी एखादी याचिका येईल 125 खाली, तर ती कोर्टाने अशा प्रकारे ट्रीट करावी की पतीच्या फायनान्शियल स्टेटसचा आणि त्याचा पण विचार करण्यात यावा, ज्याच्यामुळे पतीवर पण अन्याय होणार नाही. आणि तसेच मधुराजी मला एक आता सांगावं असं वाटेल की आता एक नवीन आणखी एक जजमेंट आहे रंजस वर्सेस नेहा, त्याच्यामध्ये पती आणि पत्नी दोघांनाही आपली असेट्स अँड लायबिलिटीचे एक शपथपत्र कोर्टामध्ये दाखल करायला लागेल आणि त्याच्यामध्ये त्या शपथपत्रानुसार आता तो मेंटेनन्स ठरणार आहे, म्हणजे पती आणि पत्नी दोघांवरही अन्याय होणार नाही. अर्थातच मला पती पत्नीवरती अन्याय होऊ नये पेक्षा पतीवरती अन्याय होऊ नये याच्या संदर्भातला देखील एक कायदा आहे, त्याबद्दल विचारायचं आहे. पण तत्पूर्वी अजून एक महत्वाचा प्रश्न, मग अशी तुम्ही मृत्यूपत्राबद्दल बोललेला, मात्र बऱ्याचदा असं होतं की मृत्यूपत्र काही जणांनी तयार केलेलं नसतं, सडनली डेथ होते आणि त्याच्यानंतर अनेक काही प्रॉब्लेम्स उद्भवतात, अनेक समस्या उद्भवतात, वादविवाद होतात. तर त्याबद्दल नक्कीच एखाद्या व्यक्तीची जे पण नियोजन असतं किंवा त्याच्या चल किंवा अचल संपत्तीचं ते त्याच्या मृत्यूपत्रानुसार होतं. पण जर त्यांनी मृत्यूपत्र बनवलं नसेल तर त्याचे जे वारस आहे ते सक्सेशन सर्टिफिकेट आणि हेअरशिप सर्टिफिकेट नक्कीच कोर्टामध्ये दाखल करू शकतात. आता सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे काय, तर त्या व्यक्तीची जी चल संपत्ती असेल, म्हणजे सोने नाणे असेल, बँकमधील खात्यामधली जी गुंतवणूक असेल, त्यासाठी त्याचे वारस सक्सेशन सर्टिफिकेट कोर्टामध्ये दाखल करू शकतात. आणि हेअरशिप सर्टिफिकेट जसे जमीन असेल किंवा घर असेल किंवा दुकान असेल, त्यासाठी ते हेअरशिप सर्टिफिकेट दाखल करू शकतात. तर हेअरशिप सर्टिफिकेट आणि सक्सेशन सर्टिफिकेटचं जनरली प्रोसिजर एकच आहे. आता ते कुठे दाखल करू शकतात, तर ज्या व्यक्तीचा जिथे मृत्यू झाला आहे तिथे दाखल करू शकतात आणि त्या व्यक्तीची जिथे जिथे ती संपत्ती आहे चल आणि अचल संपत्ती तिथे दाखल करू शकतात. आणि जर त्या वारसांमध्ये जर वाद असतील नसतील तर सगळे अर्जदार म्हणून कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकतात. तर वाद असतील तर एक अर्जदार किंवा गैरअर्जदार म्हणून कोर्टामध्ये केस दाखल सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये, तेव्हा देखील आपण खरंतर अर्ज करू शकतो ह्या सगळ्यासाठी. एक शेवटचा आणि फार महत्वाचा प्रश्न, कारण की आपण मगाशी खरंतर महिलांबद्दल महिलांच्या कायद्यांबद्दल बोलला, मात्र पतीसाठी काय नेमका कायदा आहे त्याबद्दल काय बोलाल, अगदी थोडक्यात काय सांगा. जनरली बऱ्याचशा महिला हे 498A खाली पतीविरुद्ध खोटी तक्रार दाखल करतात, पण सुप्रीम कोर्टच्या आता एक नवीन एक जजमेंट आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असे म्हटलेले आहे की अशी जर खोटी तक्रार जर पतीविरुद्ध जर दाखल केली तर तो सेक्शन 13(1)(a) खाली कोर्टामध्ये याचिका दाखल करू शकतो. आणि पती पत्नी जेव्हा पतीवर जशी खोटी तक्रार दाखल करते तर त्याच्यावर होणारी ही पण एक क्रूरताच आहे आणि त्या क्रूरता खाली जो पतीला आहे तो त्याला पण घटस्फोट मिळू शकतो. आणि यासंबंधी जर आपल्याला माझ्याशी चर्चा करायची असेल तर आपण नक्कीच मला अपॉइंटमेंट घेऊन 6 ते 8 नंबर खरंतर स्क्रीनवरती डिस्प्ले होत आहेत, पत्ता देखील डिस्प्ले झालेला आहे, ठाण्याला तुमचं ऑफिस आहे. ज्यांना कोणाला या संदर्भात अधिक माहिती हवी असेल त्यांनी नक्कीच संपर्क साधायला हरकत नाही ॲडव्होकेट वैशाली धारपवार यांच्याशी. वेळ संपल्यामुळे वैशाली मॅडम आज आपल्याला इथेच थांबावं लागतं, मात्र तुम्ही कायद्याविषयी खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि ह्यानंतर हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे सांगतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.